Hawa Yeu Dya. Rook ya na shot na ko Hawa Yeu Dya. Aisi nazar se dekha us zalim ne chaak par humne kaleja rakh diya chaaku ke naak par mera chain ven sab ujda zalim nazar hata le ho mera chain ven sab ujda zalim nazar hata le barbaad ho rahe hai ji barbaad ho rahe hai ji mere apne shehar wale माझा परफॉर्मन्स एक्स्ट्रीमली सॉरी थँक यू काय नाचला काय नाचला काय चाललंय डॉक्टर की सोडून ते अँकरिंग करतो ते ठीक आहे पण आता बायकांचे कपडे घालून नाचतोस मी मग कोण दुसरा कोण नाचतो इथं हा मग अरे सेम टू सेम डुप्लिकेट हा कसं सेम टू सेम असू शकतं कसं डुप्लिकेट असेल अरे बघ ना याला टोपी आहे तुला नाही याला मिशी आहे तुला नाही अरे कसं अरे ससा कोण आहे मी बाप आहे मी तुझा ह्यो आपला कॉपी आहे हा तुझा पोरगा आहे मग तो काळ्या पोरगा आहे ही कोण आहे कबूतर बेबो अरे काय लावलाय तुम्ही दंगा बाहेरचे लोक मला तक्रार करतात माझ्याकडे काय चाललंय तुमच्या कॅफे मध्ये एखादला वाटेल तमाशा उघडला मी इथं कोणी गेलं कोण वाटलं रे कोण उघडला तमाशा कुठं उघडला तमाशा तमाशा उघडतो तुम्ही इथं तमाशा उघडता इथं काय तमाशा उघडायला जागा दिली तुम्हाला मी अरे कॅफे चालवायला जागा दिली का तमाशा उघडायला जागा दिली तुम्ही अरे तुम्ही मला विचारायला पाहिजे अरे मला नाही किती ग्रामपंचायतची परमिशन घ्यायला पाहिजे काय काय चालू काय तुमचं एक मिनिट आम्ही काय तमाशा नाही घालत आहे इथं मग आम्ही बघा ऍक्शन चालू आहे त्यांची तमाशाची नाही वाजले किती ते बघा ना असे कसे अचानक आले तमाशा म्हणते ते काहीतरी काहीतरी गैरसमज होतोय मान्य जागा तुमची आहे पण बघा ना बोर्ड लावलाय काय लिहिलंय वाचा हे बघा स्पष्ट लिहिलंय तिथं CAFE तमाशा अरे तुम्ही तमाशा उघडा माझं काय म्हणणं नाही पण कमीत कमी आम्हाला खबर तर करून दिली पाहिजे तुम्ही का आम्ही तमाशा उघडतोय म्हणून या ठिकाणी एक साधा अर्ज दिला पाहिजे तुम्ही आम्ही आलो असतो बाईकडे लगेच म्हणजे बाईंची कला बघण्यासाठी आलो असतो आम्ही बाई नाचा ओके कशात कशात हा काय प्रश्न आहे का तुम्हाला पाहिजे तिच्यात नाचा साडीत नाचा लुगड्यात नाचा पण नाचा ओके केवढ्याला 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 काय हे कुठून आणलंय
कसले कसले प्रश्न विचारले तुम्ही? काय ना काय ना नाचा म्हणलं तर काय कुठून कधी कसं काय चालू यांचं? मी समजतो तुम्हाला, मी समजतो. हा तर मी नाचतो, माझ्यावर तीच वेळ येणार आता. तुम्हाला काय म्हणतो, ते फक्त प्रॅक्टिस करत होते आमच्या कॅफेमध्ये. तुमचा गैरसमज झाला, तमाशा वगैरे काय नाहीये. पण तुम्ही सकाळी सकाळी आलात कसे कॅफेमध्ये? बाई जडी त्यांच्या कामासाठी आलोय. त्यांचं तो हे आहे ना कुत्रा, लीकेज. त्यांनाच आमच्या अखिल भारतीय ग्राम पंचायत कुत्रा संघटना संघटनेनं पथकानं पकडून नेलंय त्याला. काय? हा नो लीकेज. माझ्याकडे आहे कागदपत्र. ओ ऐका ना काय काय कोण काय काय झालं पप्पा? पप्पा काय झालं? पप्पा तो बोलला मामा गेला. मामा गेला नाही, लिकेज गेला. लिकेज मामा, लिकेज, लिकेज मामा, लिकेज मामा. पहिलं आमची ही अशी सगळी फॅमिली, सगळ्या कॅफेचा बाजार मांडून ठेवला या लोकांनी. असं काय मूड खराब करायचा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच? जोरदार शाळा झाल्या पाहिजेत कॅफेसाठी. तर मंडळी, आज माझ्या कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी येणार आहे पोर बाजार या सिनेमाची संपूर्ण टीम. आणि मी सुरुवात करणार आहे या सिनेमाच्या डिरेक्टर पासून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात तुमची आमची लाडकी मनवा नाईक. थँक्यू निलेश, थँक्यू सो मच. फक्त तू बोलवलंय म्हणून मी आले ना, तर मला अजिबात यायचं नव्हतं, मला वेळ नव्हता, मला खूप काम आहे. पण तू बोलवल्यावर यु नो आय जस्ट कुडंट से नो म्हणून मी आले. परत बोल ना, फक्त तू बोलवलं म्हणून मी आले. फक्त तू बोलवलंयस म्हणून मी आले. अरे यार थँक्यू झी मराठी, मला माहित नव्हतं हा शो सुरू झाल्यावरती इतकं ग्लॅमर मला मिळणार आहे. आणि एवढं प्रेम मिळणार असेल तर हा शो मी आयुष्यभर करायला तयार आहे. मला इकडे जीवन गौरव दिलं तरी चालेल मला. कर कर, फारच छान दिसत. बरं मनवा, आता काय बोलायचं मी विसरलो, काय होतं स्क्रिप्ट माझं? हा मनवा, पोर बाजारच्या निमित्तानं तू डिरेक्टर म्हणून सगळ्यांच्या समोर आलेली आहेस, खरं तर अभिनेत्री म्हणून तू आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करतेच आहेस. पण इतकी सुंदर दिग्दर्शिका म्हटल्यानंतर असं नाही वाटलं की निलेश साबळेला घेऊन सिनेमा करावा? माझ्या मनातलं बोललास यार तू. म्हणजे मी मगाचपासून विचार करते की तू एवढं मला इथे बोलवलंयस तर तुला घेऊन सिनेमा करायलाच पाहिजे. फक्त एक अट आहे. हा. मी ऑडिशन घेणार. काय वावा, काय वावा? नाही मला बदाम सत्ती मिळाली म्हणून म्हणलं वावा, बाकी काय नाही. तर ऑडिशन द्यायला मी तयार आहे, लगेच ऑडिशन दिसेल. हे बघ, सो मी तुला लाईन सांगते. हा मी देतोय ऑलरेडी. एक प्रपोज केल्याचा फील आला पाहिजे. ओके. ऑडिशन मध्ये हा मुझे मालूम नहीं था कि तुम इतनी खूबसूरत हो. थँक्यू. ही तुझी ऑडिशनची लाईन आहे. उप्स. ओके. नाही तो जरा अनकम्फर्टेबल होता बूट. शायद तुम्हें पता नहीं तुम बहुत खूबसूरत. शायद पता नहीं मुझे तुम हो बहुत. वन मोर, वन मोर, वन मोर. शायद तुम्हें पता, शायद तुम्हें पता नहीं मैं लई खूबसूरत है. सिलेक्टेड. गोष्टी बोलता येत नाहीत. ऐक ना, बदाम सत्य असती तर पहिल्यांदा तुला काय मनवासाठी झालं पाहिजे. तर मनवा इथं आलेली आहे आणि तिने ठरवलं की पुढचा सिनेमा मलाच घेऊन करायचा, त्यामुळे मी खूप खुश झालो तसं बघायला गेलं तर. काय तरी आपल्या सिक्वेन्स लागत नाही, बाकी काय नाही तू चालू ठेव. परत हा, परत पुढच्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, आता या मंचावरती मी बोलावणार आहे माझ्या आणखीन एका मैत्रिणीला. खरं म्हणायला गेलं तर ती सगळ्यांचीच मैत्रीण आहे. हा. आणि खुबाईफू म्हटलं की मला माझं जुनं प्रेम आठवतं. असं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात तुमची आमची सगळ्यांची लाडकी सई तमणकर.
टिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात. सई किती मिस करतोस मला? खूप जास्त. खूप जास्त क्या बात है. पण तू नाही नाही हे खोटं आहे. नाही नाही हे खोटं नाही. मिला हे खोटं आहे. मी रोज मिस करतो की नाही? नाही. मी रोज मिस करतो की नाही? बघ जेवढ्यांना पैसे देत सगळे हो म्हणाले आज. सई मनापासून स्वागत. पोर बाजारच्या निमित्तानं तू एका वेगळ्या भूमिकेद्वारे सगळ्यांच्या समोर येतेस. या सिनेमात मी खूप टॅलेंटेड 5 मुलांची प्रोफेसर झाली आहे. ओहो. श्रद्धा मॅम असं माझं कॅरेक्टर आहे. तू प्रोफेसर आहे सिनेमात? हो. ओहो. आणि ती पण सोशिओलॉजीची. असो बर. अरे वा क्या बात आहे वा वा. जोरदार गाळ्या सईसाठी. आतापर्यंत मला असं वाटत होतं की मी सगळ्यात सुंदर आहे. मी सध्या हवेत आहे असं मला वाटत होतं. पण आता ही सगळी हवा जाणार आहे माझी. कारण माझं ग्लॅमर अचानकपणे कमी होणार आहे. किती लाईट माझ्यावरती मारला तरी आता उपयोग होईल असं मला वाटत नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी याचा. आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केल्यात पण या सिनेमाच्या माध्यमातून निगेटिव्ह रोल करताय कसं वाटतं? पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय करतोय आणि याचं सगळं क्रेडिट ऍक्च्युली मनवाला द्यायला पाहिजे. तिने माझ्यातला, मी असं नेहमी म्हणतो की माझ्यातला एक वाईट माणूस आहे तो तिने तो शोधून काढला आणि तो इथे वापरलाय असं मला वाटतं. जोर आडाळा अंकुश साठी झाल्या पाहिजेत प्लीज. आणि आता त्यांना बोलवणार आहोत ज्यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर या सिनेमाचे ते हिरो आहेत असं म्हणायला हरकत नाही. पोर बाजारच्या सगळ्या धतिंग पोरांना बोलूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात धर्मज जोशी, सखील परचुरे, अनुराग वरळीकर, स्वरांगी मराठे आणि सत्या मांद्रेकर. हे सगळे आधीपासून स्टार आहेत. या बऱ्याच मंडळींना तुम्ही वेगवेगळ्या सिरियल्स मधून सिनेमांमधून पाहिलेलं आहे. मला प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आहेत. या सगळ्यांनी यांना त्रास दिला का, यांनी त्यांना त्रास दिला हे सगळं मला विचारायचं आहे. जोरदार टाळ्या आमच्या 5 स्टार्ससाठी. मनवा मला सांग, आतापर्यंत आम्ही सोमवारचा बाजार बघितलाय, मंगळवारचा बाजार ऐकलाय, पण पोर बाजार हे नाव काय? पोरांबद्दल आहे, पोरांचा बाजार आहे. हा हा. म्हणून पोर बाजार. अडव्हेंचर स्टोरी आहे 5 मुलांची. 5 यंग मुलं जी आजच्या जनरेशनचे धमाल टाइमपास करतात, कॉलेज बंक करतात, फिरतात, शिट्ट्या वाजवतात. कोण चांगली शिट्टी वाजवत आहे यातलं मला वाजून दाखव ना. कोण चांगली शिट्टी वाजवत? अच्छा तू पहिला वाजव. ये चला हवा येऊ द्या. असं का होत पोटी? ऍक्च्युली आम्हाला खूप चांगला मित्र आहे त्यामुळे मी आज ठरवलं की ठीक आहे हरायचं. पण सिनेमा तू चॅम्पियन नावाचं केला होतास पण आज हरायचं का ठरवलं? वा वा. ऍक्च्युली मी चॅम्पियन मध्ये पण हरलेलो. हर की जीत निवाले कोई चॅम्पियन कहते. आता मला यायचंय धर्मजकडे. मनोज जोशी यांचे हे चिरंजीव आहेत तेव्हा जोरदार टाळ्या मनोज सरांसाठी झाल्या पाहिजेत. मी असं ऐकलंय की या सगळ्यांमध्ये सगळ्यात दंगेखोर हा आहे म्हणून. दंगेखोर नाही पण व्हेरी इरिस्पॉन्सिबल. ओहो. एका शेड्यूलला माझा दात पडलेला. हा फ्रंटचा हा दात आहे ना तो पडला होता. लगेच कसा आला? च्युइंगम लावली मी शेड्यूलला. हे माहिती होतं की डिरेक्टर? हो, त्यांनीच आयडिया दिलेला मला. तो ऍक्च्युली शूटिंगला आला तेव्हा त्याला हा पुढचा दातच नव्हता. त्याला म्हटलं की तू का दात का कुठे गेला? तर मी तो मला म्हणाला मी असा विचार केला की शूटिंग संपून दे ना मग मी लावून घेतो. ओहो. मी म्हटलं असं कसं चालेल शूटिंगला नको दात. हा यार सॉरी. तर काही शॉर्ट्स मध्ये ऍक्च्युली तुम्ही खूप क्लोजली बघितलं तर त्याचा दात नाहीये. तुला नाव विचार, तुझं नाव का? धम्मज. दात पडायचा. मग आता हे जे साहेब बसलेले आहेत यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो, ज्यांची उत्सुकता ताणली असेल. हे कुणासारखे दिसतात बरं तुम्हाला? जरा गेस करून बघा. घरी बसलेले आणि इथे बसलेले सुद्धा यांच्या आडनावावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. साधारण नाकावरून सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल की सर कुणासारखे दिसतात. मी इतकं कौतुक करतोय कारण तुझे पप्पा फार मोठे डिरेक्टर आहे. तर सत्यचे पप्पा आहेत महेश मांजरेकर. सखील परचुरे यांच्याकडे आता मला यायचंय. यांच्या आई सगळ्यांनाच माहिती आहेत, प्रख्यात कोरिओग्राफर,
सोनिया परसुरे यांच्या या कन्या आहेत जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि बाबा तर सगळ्यांना माहिती आहेत अतुल परसुरे, त्यामुळे सगळं काही आलं ते रक्तातच आलेलं आहे. पण तुला जास्त काय आवडतं मग, बाबांप्रमाणे अभिनय की मम्मीप्रमाणे डान्स? सखील अभिनय. ए शांत रा रे पोरांनो, तुमच्या भावना मी समजू शकतो. आज या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या भावना आलेल्या आहेत. पोरांनी शांत राहा, गडबड करू नका, एकमेकाचे हात धरून राहा. आणि मुलींनी अरे मुली कशा काय आल्या, मुलींच्या बापांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवा, मुलींच्या बापांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हे खांबाल टाकून बसू नको, लाईट जातील कार्यक्रमामध्ये. शांत राहा, शांत राहा, अजिबात शांत राहा, काळजी करू नका. तर सर नमस्कार, मॅडम नमस्कार. मी जरा माझ्या ओळख करून देतो. मी या थुकरटवाडीचा सरपंच आहे. हे जे गाव आहे त्याचं नाव आहे थुकरटवाडी. हा माझा कॅफे आहे, 9 महिने झाले, यांनी मला भाडं दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जे जे पाहुणे येतील त्यांच्या त्यांच्याकडे मी फोटो काढणे आणि फार जे उद्योग करणे असे मी धंदे करत असतो. तर आज या ठिकाणी गावचा सरपंच म्हणून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं माझे कर्तव्य समजतो. तर आता मंडळी म्हणजे साहेब आपल्या गावात आले, एकदा जोरदार टाळ्या वाजवा साहेबांसाठी. डीएसपी नाव ऐकल्यापासून साहेब साहेब म्हणू लागले लोक तुम्हाला. बघा नाही नाही डीएसपी नाही तसं नाही, पण ते साहेबच आहेत. त्यांचा म्हणजे इतके महाराष्ट्राचे चैत्य अभिनेते आहेत ते. तर अशा या चतुरस्त्र अभिनेत्यांनी आज इथे आलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो की अभिनयाच्या असे क्षेत्रपाद आक्रांत करत असताना अचानक एक दिवशी त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बा अभिनेत्याला निर्माते काही पैसे देत नाही. विनाकारण घरी घरी भांडणं होतात, घरात पुढे वाद होतात, बायको म्हणजे तुम्ही शूटिंगला जाता पण घरात पैसे आणत नाही. हे त्यांना एक दिवशी कळलं आणि त्यांना साक्षात्घात झाला. आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्शन क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. पैशासाठी का होईना ते डायरेक्शन करायला लागले. आणि 4 चित्रपट त्यांनी केलेले आहेत. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा, स्वागत करूया अंकुश चौधरी यांचा. तर त्यांचं स्वागत करतील अखिल भारतीय टेबल फॅन रिपेअर संघाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे. येस सर, तुमचं स्वागत आहे. येस, तुम्ही आमच्या गावात आले त्यामुळे आम्ही तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही साहेब, लक्षात ठेवा. म्हणून मी अंकुश चौधरी यांना विनंती करतो की जिल्हा महिला पतफेडी संघाचे अध्यक्ष कुमारी प्रिन्सेस भारत गणेशपुरे यांच्याशी त्यांनी विवाह करून त्यांना उपकृत करावे. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. कोण आहे, कोण आहे ते? आपण ए माझी मुलगीच आहे साहेब. अच्छा, यांचीच मुलगी आहे? माझी मुलगी आहे. आणि पुढच्या टायमाला जेव्हा तुम्ही याल तेव्हा आपण सगळे मिळून, म्हणजे तुम्ही एकटे नवरदे असाल आणि सगळे मिळून साखरपुडा आणि त्या ठिकाणीच लग्न ताबडतो टाकू आज. तर अंकुश चौधरीसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. आणि आता माझ्याकडे जबाबदारी आहे जी हा मेजर भाई हो. बड़े बड़े शहरों में धूम मचाने के बाद आपके शहर में पहली बार आ रही है एक दिल दहलाने वाला सत्य. आपल्या सौंदर्याची खाण आणि महाराष्ट्राची शान. बड़े बड़े शहरों में धूम मचाने के बाद या वाक्याचा काय संबंध आहे? सर्कस आहे का? कोण आहे ती? भावनेच्या भरात निघाले काही शब्द? मॅडम राग मानू नका, आय लव यू. बस तुम्हाला खास सांगण्यासाठी मला आनंद होईल की ज्या आपल्या अजरामर कलाकृतीमुळे ते घराघरात पोहोचलेले आहेत, महाराष्ट्राच्या घराघरात ज्या चाहते झालेले आहेत, ते त्यांची अजरामर कलाकृती म्हणजे फू बाय फू सीझन 2 चे अँकर सई तामणकर यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष भारत गणेशपुरे. मीच आहे, मीच आहे. या खर्च दुसरी चॅनलला खर्च दुसरी. धन्यवाद. हा बुकिंग तुम्हाला नंतर देण्यात येईल, झेरॉक्स करून देणार. तुम्ही ज्यांची आदर त्यांना वाट बघत आहात त्यांचं पण मला स्वागत या ठिकाणी करायचं आहे. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार आहे, फक्त लडमनामधील पाणी भरण्याच्या सीननं घराघरात पोहोचलेल्या मनवा नाईक यांचं स्वागत
हळद उत्पादन संघाच्या अध्यक्ष भारत गणेशपुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळा झाला पाहिजे मनमाड नाईक यांच्यासाठी. माणसाचं अशी छोटे मोठे काम करून सुरुवात होते. यांनी आयुष्यामध्ये शॉर्टकट फिल्म करून त्यांच्या करिअरला सुरुवात केलेली आहे. तर अशा शॉर्टकट फिल्म करता करता आज यांनी एक मोठी फिल्म केलेली आहे. साधारण काय राहते बजेट एका शॉर्टकट फिल्मचं? काय माझे चिरंजीव आहेत ना, म्हणजे प्रिन्सेस भारत गणेशपुरे त्यांचा पहिला वाढदिवस आहे, तर त्याचं आपल्याला शॉर्ट फिल्म करायची होती. नाही पण तुम्ही मग इन विच केस फुल लेंथ फिल्मच करा जी 1-2 कोटी मध्ये बनेल, कारण एवढं तुमची मुलगी आहे तिची तिच्यावर फिल्म अंकुश बरोबर नंतर साखर मोठी मुलगी आहे. दोघींना घेऊन तुम्ही एक लॉंग फुल लेंथ फिल्मच करा, कारण शॉर्ट फिल्म मध्ये ती शॉर्ट फिल्म मध्ये मावणार नाही. हा मोठी पुरगी खूपच मोठी आहे, मावणार नाही ते. आज मला या ठिकाणी मनवा नाईक यांनी अत्यंत चांगलं सजेशन दिलेलं आहे. व्हॉट्सअपवर आहेत ना तुम्ही? हा कार्यक्रम एन्जॉय करा. म्हणजे तुम्हाला विचका घालण्याचं माझं मन नव्हतं, पण कसं आहे मोठे मोठे पाहुणे आलेत. सई मॅडम तुम्ही आहे ना व्हॉट्सअपवर? असू द्या, दोघी व्हॉट्सअपवर आहे हे मला खूप आनंदाची बातमी झालेली आहे. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. नमस्कार. मनवा, डिरेक्टर पासूनच मला सुरुवात करायची आहे. खरं तर या मुलांनी तक्रार नाही केली आहे, पण कुणीतरी तक्रार केली म्हणे की या मुलांना सिनेमात घेतल्यानंतर यांच्याकडून काम करून घेत असताना तू त्रास दिलास म्हणे त्यांना? मी अजिबात त्यांना त्रास दिलेला नाही, खरं तर त्यांनीच मला त्रास दिलाय असं माझं म्हणणं आहे. मुलं बघा ना कशी शांत बसलेत अगदी, की मॅडमने आधीच सांगितलं बोललात ना तिकडे जाऊन. मग कोणाची भिशात आहे वाईट बोलायची? बघा धमकी बघा, इथेच कळतंय मला किती कडक आहेत. स्वरांगी, तुम्ही म्हणालात की मनवा हिटलर आहे म्हणून. स्वरांगी, ती मगाशी म्हणली मी काहीतरी वाईट बोलली. हिटलर नाहीये ती, पण तिने आमच्याकडून करून घेतलं सगळं, म्हणजे चांगलं आहे. कशी आहे डिरेक्टर म्हणून कशी होती सेटवर? सेटवर ती कडक होती, आणि म्हणजे म्हणून मी हिटलर म्हटलं. तशी ती हिटलर नाहीये. तू हिटलर म्हणालीस, पण मला एक गोष्ट सांग डॉक्टर, की ह्या सगळ्या मुलांना सांभाळायला हिटलरच पाहिजे की नाही? ये बेबी सई, मला तुझ्याकडे यायचंय. खरं तर सगळा महाराष्ट्र तुझ्या प्रेमात पडलेला आहे दुनियादारी बघून. आताही बरेच तुला असे फॅन्स भेटत असतील. शाहरुख खानचं एक वाक्य आहे की जब भी दुनिया में किसी से प्यार होता है एक ही बार होता है, याच्याबद्दल तुझं काय मत? होतं रे, खूपदा प्रेम होतं असं काही नाही. ठीक आहे, हे का मी माझ्यासाठी? जब जब भी प्यार होता है वो पहली बार ही होता है. मनवा, या चित्रपटामध्ये स्वरांगी सुद्धा आहे, आणि स्वरांगीचं आणि तुझं एक वेगळं नातं आहे. झी मराठीची सगळ्यात गाजलेली आणि पहिली सिरियल आभाळ माया यामध्ये तुम्ही दोघी एकत्र होतात, तर त्यावेळेची एखादी आठवण आम्हाला ऐकायची. मंजिरीचा कास्टिंग करताना, स्वरांगीला कास्ट करताना आम्हाला मला इमॅजिनच होत नव्हतं की तेव्हाची चिंगी एवढी मोठी झाली आहे. आभाळ माया मधल्या तुमच्या आई सुधाताई यांनी तुमच्यासाठी एक मेसेज पाठवलेला आहे. नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मुने. आज खरं तर खूप आनंदही होतोय आणि थोडंसं मनावर दडपणही आहे. माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा सगळेजण आभायमायाला अजूनही विसरलेला नाही आहे, आणि माझी खात्री आहे की माझ्या आभायमायामधल्या मुलींनाही तुम्ही अजून विसरलेला नाही आहे. त्यामुळेच मला थोडंसं दडपण आलं. माझी अनुष्का, अक्षता, आमचा एक विद्यार्थी आणि माझ्या नवऱ्याचा मुलगा थोडेसे कन्फ्यूज झाला असेल नाही तुम्ही. माझी अनुष्का म्हणजे मनवा नाईक आणि अक्षता म्हणजे स्वरांगी मराठे. आमचा एक विद्यार्थी अंकुश चौधरी आणि माझा नवरा शरद म्हणजेच मनोज जोशी याचा मुलगा धर्मराज, हे सगळे एका चित्रपटात तुमच्या समोर येत आहेत पोरबाजारमध्ये. माझी अनुष्का म्हणजेच मनवा ही पहिल्यापासूनच बिनधास्त आणि आपली मतं परखडपणे ठामपणे मांडणारी, आणि अक्षता ही थोडीशी अबोल पण तरी सुद्धा आपली मतं मांडणारी. खरं तर दोघेही कलावंतांच्याच घरातून जन्माला आलेले. मनवाचे आई वडील म्हणजे मीना नाईक आणि अरुण नाईक हे सुद्धा दोघं कलावंत आहेत, आणि स्वरांगी राम मराठ्यांची नात मुकुंद मराठ्यांची मुलगी जिला गायनाचा वारसा लहानपणापासूनच मिळालेला आहे, बाळकडू तिथूनच तिला मिळालेला आहे. आणि अशा दोन कलावंत एकत्र आल्यानंतर काय बहार येईल हे मी सांगायला नको तुम्हाला. त्याच्यामुळे मला खात्री आहे तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी असाल, आणि मला सुद्धा ही जोडी बघायची स्क्रीनवर. मी सुद्धा उत्सुक आहे की माझ्या मुलींनी काय केलेलं आहे. माझ्या मुलींना हार्दिक शुभेच्छा, अंकुशला हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा.
टच्ड म्हणजे काय सांगू किंवा डोळ्यात पाणी आलंय की इतक्या वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं ती तशीच अजूनही आमच्या पाठीशी उभी आहे. झी तसंच आमच्या पाठीशी उभं आहे. एवढा सपोर्ट एवढं प्रेम बघून जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं पण खूप आनंद होतो. इट्स अ व्हेरी ओव्हरवेलमिंग मोमेंट फॉर मी. क्या बात है. पहिली अशी सिरियल होती ज्यात मी काम केलं की डेली सोप आणि काही अनुभव नव्हता. त्या सिरियलच्या वेळेला पहिल्यांदा एक सेकंड हँड बाईक घेतली होती. त्याला जरा मॉडिफाय केलं म्हणजे लोखंड वापरून त्याला डबल मोल्डमध्ये एक इंटरनॅशनल बाईक बनवल्यासारखा फील दिला होता आणि ती फ्लोरोसन कलर ग्रीन ह्याच्यापेक्षा हा चांगला कलर आता चांगलाच असा कलर होता माझ्या बाईकचा. आणि ती बाईक घेऊन मी नेहमी यायचो पण शूटिंगला कंपल्सरी त्यावेळेला स्वतःचेच कपडे वापरायला लागायचे. त्यामुळे ते घरातले कपडे घेऊन त्या बॅग ठेवून आणि त्या बाईकवर नाही यायचो. मला अजूनही आठवतं पहिल्या दिवशी जेव्हा मी शिरलो तेव्हा माझं असं लक्षात आलं की हे खूप नवीन आहे काहीतरी. खूप वेगळी माणसं आहेत. एकतर सिनियर जास्त होते आणि पहिल्यांदा तिथे दोन अशी माणसं मला भेटली जी आत्ता आयुष्यभर माझे मित्र झाले. एक म्हणजे हर्षदा आणि संजय जाधव. मला असं वाटतं की तो पहिला अनुभव इतका चांगला होता की ज्याच्यामुळे खूप माणसं मिळाली. नावातच त्यात आभाळ माया होतं. ती माया आजही सगळ्यांवर. क्या बात क्या बात. तर सर आमच्या घरामध्ये एक डिरेक्टर आहे आणि तो माझा जुळा भाऊ आहे आणि आज त्यानं तुमच्यासाठी सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. तुम्ही दुनियादारी सिनेमा केलाय तो सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलाय पण त्याने सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी एक आगळी वेगळी आगळी दुनियादारी बनवलेली आहे. पिक्चर सुरू किया जाय. ओहो दुनियादारी म्हटलं की कॉलेज, कॉलेज म्हटलं की आयटम, आयटम म्हटलं की मित्र, मित्र म्हटलं की त्यांचे आयटम, त्यांच्यावर होणारे राडे, लपडी, बॉक्सा बॉक्सी ही सगळी फालतूगिरी म्हणजे दुनियादारी. ओ माय गॉड बच्चू दादूस अरे सेकंड इयरचे क्लास कुठे रे. तेजा असला इकडे रे. नाव काय तुझं. श्रेयस. माझं नाव माहितीये का. हो कोण. अंकुश चौधरी. इतकं कोण तुझा बाप बसले का रे. ये कोण. अरे बापरे काय केलं. अरे कलर मग केवढा मॅच होतोय. अरे रक्त दिसत नाही चेहऱ्यावर. कोण आहे. यो अंकुश चौधरी मिनी डी एस पी. कोण. डी एस पी उर्फ दिगंबर. नाही त्याच्या जवळजवळ शिवी दिली त्याला. दिगंबर नाईक नाही दिगंबर शंकर पाटील. कल्ला तुझं नाव सांग आता. श्रेयस. श्रेयस कोण. आई बापांनी फुल नाव घ्यायला नाही सांगितलं. श्रेयस काय. श्रेयस. श्रेयस तलपते. खरं नाव सांग. श्रेयस तलवलकर. सगळी सगळी बाटली होतो. सगळी होतो. भावजा भावजा थांब जरा. नक नक काय काय झालं सांगतो. म्हणा श्रेयस कोण तो दुसरा होता तो. त्याची सुपारी जिल्ली होती. म्हणा चुकून वाटलं की तू श्रेयस आहेस म्हणून तुला पोहरला. बाकी काही नाही. म्हणा तू जाम आवरलं रे. दोस्ती करशील माझ्याशी. तेजा आईला करशील ना. तेरी मेरी यारी आईच्या गावान गेली दुनियादारी. दोस्ती तुटायची ना.
कभी जमीन ए बाबूजा आप बोल ना बोल इरिन कॉलेज मध्ये नवीन माल आहे तो बोलतो तुला आवरली का जाम आवरली बघतोस काय जा घुस धडधड वाढते ठोक्यात जा वा 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 मिनी शिरीन मिनी ही पण मिनी आहे श्रेयस श्रेयस आज मंजा हॅपी बर्थडे हो काय बोलतो रातचं केक कापायला ये शिरीन मनात तुला काय सांगायचं काय झालं बच्चू बच्चू हा मी त्या मिनूने मना प्रपोज केला अरे 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 तू हसतोस का हसतोस का हसून तर काय करू बच्चू जान लगीन कर मिनूशी नाही नाही त्याच्या असलं ती मला आवरत नाही मग तुला कोण आवरतं बच्चू तुला मी आवडते हो तुझ मांजावर प्रेम जाम प्रेम जाम तू मना प्रपोज टाकणार हो अरे डॉक्टर नक काय प्रॉब्लेम बोल ना काय प्रॉब्लेम काय करण मिनी 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 साईला लवशिप दिली त्याच्या असला सैल ओ मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे अरे 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 त्याच्या असला सकाळी ढोसून आला तो भी एकटाच मना पण नाही घेऊन घे काय माणूस रे दारू पित काय जी काय करते ए ऋषी पकूर ऋषी पकूर नाही रे ऋषी कापूर जोक तुझ्या बॉसला सांगून ठेव माझ्याशी लपरा करायचं नाही कळलं चल तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही सांगा जोरजोरान का ओरडतोय काय झालं अरे त्या साईनं मला लय धुतला रे तुनी का हातान बांगडे घातले होते का रे अरे तू शिरीनला घेऊन गेला ते ज्या असल्या तुम्ही कराल लपरी आणि मग आम्ही निस्तरतो चल इकडे ए साई ए साई ओ ते ज्या आईला लग्न बिग्न करून आलं की काय अरे अजून नाही केलं नाही केलंस
तिचा हात सोर नाही सोरणार काय करशील ते ज्या आईला आय एम सॉरी ही माझी बहन बघितलं फालतू रडतो एवढं शिरीन तुला एक बोलू का झालं मी काय दिवसानं मरणार हे तुला माहित असून बी तू लगीन केलं हो श्रेयस आवरा प्रेम करती तू माझ्यावर नाही नाही तुला सांगते काहीच दिवसात मी साईच्या बाळाची आई होणार माझ्याकडे ऑप्शन उरलं नाही अरे गेली ती गेली तिकडे शिरीन माझं एक काम करशील माझे जे मित्र आहेत ते आय आय प्रॉमिस यू त्यांना सांग कि दर रविवारी माझ्यासाठी कट्ट्यावर कोंबरीवर घेऊन ये ओ माय गॉड अरे बापरे अब डबा घेऊन श्रेयस ते ज्या आईला तू गेलास मला अजून पण आठवत आहे कॉलेजमध्ये डब्यामध्ये चिकन आणल्यावर कसं हावरटासारखं यायचं कसं भिकाऱ्यासारखं बघायचं आवरा कुठला जेलास तर जेलास दर रविवारी 500 रुपयाचा चुना लावून जेलास आज जो चिकनचा डबा तुझ्यासाठी आणला जे का तंगरी पीस आहे चाललो मी नी चल जोरदार टाळ्या तुषारसाठी झालं पाहिजे मला अजून अजून दम लागलेला आहे आणि खरं तर यांचंही तेच झालं असेल तुम्ही दुनियादारी केलात पण हे दुनियादारीचं पॅकेज सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं अशक्य कशी भी स्वप्नील आणि जितू आणि नव्हती इकडे पुढचा भाग त्यांच्यासाठी करूया हा वा वा सुपम सुपम मजा आली काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि ह्यांचा टायमिंग म्हणजे हे काय म्हणू आपण ही बाप माणसं जेव्हा श्रींचा एक ट्विस्ट तुला बघायला मिळाला कसं वाटलं तुला मला म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आय वॉज शॉक्ड खूप मजेशीर होत खूप हिलेरियस होत आणि मी एकच गोष्ट करू शकते ती म्हणजे ही या बात क्या बात है क्या बात इट वॉज सुपर्ब हो अंकुश मला हे सुद्धा तुमच्या मित्रांकडून कळालेलं आहे की कुठलाही मित्र असू देत प्रत्येक मित्र आपल्यासाठी जवळ असतो पण बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं आहे की अंकुश असा व्यक्ती आहे ज्याला आम्ही आमचं कुठलंही सिक्रेट सांगू शकतो गुपित सांगू शकतो आणि अंकुशकडे सांगितलेलं गुपित हे फक्त अंकुशकडे राहतं हे कुठेही जात नाही आणि याच्यासाठी खरंच खूप मोठं मन लागतं याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एखादा माणूस सिक्रेट जेव्हा सांगतो तो कुठल्या तरी एका विश्वासाने सांगतो बरोबर त्याचं कारण काहीतरी त्याचं असतं मला असं वाटत नाही मला हे माझे जवळचे आहेत खूप खूप वर्ष मला ओळखतात मी माझा कुठलाही आजपर्यंत प्रॉब्लेम कोणाशी शेअर केलेला नाही ओहो नीट वाग नीट वाग पोरं आली आहेत कुणाची कुणाची काय सेलिब्रिटी आली आहे अरे नमस्कार नमस्कार यांना ओळखतो मी हा हा ओळखा आता सुप्रिया पिळगावकर मला चालेल सचिनजी कसे
बरं आहेत ना, बँड राहिला राहता ना तुम्ही सचिन तेंडुलकर असं नाव का पिळगावकर तेंडुलकर, अच्छा माहेरचं नाव ठेवलं होय. अरे वा यंदा कोण नाही ओळखत, मराठीचा प्रॉब्लेम आहे ना तुमचा. अमृता खानविलकर पाहिजे मला सर. रजनीकांत सर, मी आपल्यासाठी एक गझल पेश करतो. तू न भातले तारे, ओहो वा 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 बाबा वा. तू न भातले तारे माळलेस का देवा, वा वा वा. माझी आज स्वप्नांना, माझी आज स्वप्नांना जाळलेस का देवा. क्या बात, तू न भातले तारे. थँक यू सर. बाबा मला एक सांगा, तुम्ही समजा हेच गाणं ट्रेन मध्ये गात असाल आणि पैसे मागत असाल तर ते कसं? हा सर, हा. तू न भातले तारे माळलेस का, माझी याच स्वप्न, माझी याच स्वप्न बसले गे, माझी याच स्वप्न टाळलेस का तेव्हा. शब्दाकडे लक्ष असू दे. तर मनवा, तुझ्या या फिल्मसाठी शुभेच्छा म्हणून कॉटन किंग यांच्यातर्फे मिळणार आहे तुला एक गिफ्ट हॅम्पर. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे या कॅफेच्या वतीनं, आणि मला माहिती ती तू रिजेक्ट करूच शकत नाही, की एका भागात हे सगळं संपणार नाहीये, ही धमाल मला उद्याच्याही भागात बघायची आहे. तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या टीमला आणि तुला सुद्धा की उद्याच्याही भागात तुम्ही आमच्यासोबत धमाल करा. ओहो oh!